होई रे होई पूर्णाची पोई, रेखुनिया गोलाकार नक्षीदार रांगोळी पेटवूया होई, जोरात देऊनी आरोई राख लावूया भाई, होई रे होई पूर्णाची पोई, होई रे होई पूर्णाची पोई। नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। होई पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीला गुळपोई, होळीला मात्र पुरणपोईच। परंतु पुरणपोळी करताना ती फाटते, चिकटते, म्हणून पुरणपोळीचा घाड घालणं अनेकांना खिचकट वाटतं। हे असं होऊ नये म्हणून पुरणपोळीची पूर्वतयारी केली, म्हणजे पुरण तयार करून ठेवलं ना तर पुरणपोळी करणं अगदी सुसह्य होतं। एकदा काय पुरण अगदी परफेक्ट जमलं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या जाड पातळ कशाही पुरणपोळ्या केव्हाही करू शकता। हेच पुरणपोळीचं पुरण सोप्या सोप्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कसं करायचं तेच आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, पुरणपोळीचं पुरण। पुरणपोळी तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला पुरणपोळीचं पुरण तयार करावं लागेल, ते आता आपण करायला घेऊया। हे पहा, पुरणपोळीचं पुरण तयार करण्यासाठी आपल्याला 1/2 किलो म्हणजे 2 वाट्या म्हणजेच 1 ग्लास हरभरा डाळ घ्यायची आहे। आणि ही हरभरा डाळ आपल्याला आता 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे, आपण नंतर यातलं पाणी काढणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला डाळ आत्ता स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून झाली, आता यातील पाणी आपण काढून टाकूया। आपण 1 ग्लास हरभरा डाळ घेतली होती, आता या 1 ग्लास हरभरा डाळीमध्ये आपल्याला 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, डाळीवर झाकण ठेवायचं आहे आणि ही डाळ आता आपल्याला कमीत कमी 4 तास भिजत ठेवायची आहे। किंवा तुम्ही सकाळी पुरणपोळ्या करणार असाल तर रात्री भिजत घाला, आणि रात्री पुरणपोळ्या करणार असाल तर सकाळी भिजत घाला। हे पहा, मी रात्री डाळ भिजत घातली होती, सकाळी त्याच्यावर झाकण काढतोय। पाहताय ना तुम्ही, आपल्या डाळीनं जवळपास पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपली डाळ पूर्णपणे अगदी व्यवस्थित भिजली। पहा, बोटांनी तुकडा केल्यावर तिचा लगेच सहज तुकडा पडतोय। आता एक छोटा प्रेशर कुकर घ्यायचा आहे आणि या छोट्या प्रेशर कुकरमध्ये आपल्याला ही डाळ पाण्यासहित घालायची। आपण हे पाणी फेकून देणार नाही आहोत कारण यामध्ये सगळा डाळीचा अर्क उतरलेला आहे। आता जर तुम्हाला आमटी करण्यासाठी कट काढायचा असेल तर तुम्ही यामध्ये 2 ग्लास पाणी घाला, आणि कट काढायचा नसेल तर यामध्ये फक्त डाळ बुडेल इतपतच वर 1/2 इंच पाणी घाला। छान पिवळा धमक रंग येण्यासाठी 1/2 टीस्पून हळद घालायची। तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसराचं पाणी देखील घालू शकता। हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। अशा प्रकारे तेल घातल्यानं आपली डाळ उतू जात नाही। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। पहिल्या 2 शिट्ट्या मोठ्या आचेवर करायच्या आहेत आणि शेवटची शिट्टी मात्र मंद आचेवर करायची आहे। हे पहा, आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि नंतर कुकर उघडायचं आहे। हे पहा, आपली डाळ अगदी पूर्णपणे शिजली आहे। आता एक पातेलं घ्यायचं आहे, पातेल्यावर अशा प्रकारे चाळणी म्हणजेच वेळणी ठेवायची आहे आणि यातील सर्व पाणी निथून घ्यायचं आहे। आता ही वेळणी अशीच पातेल्यावर 5 मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे त्यातील सर्व पाणी निथून जाईल। 5 मिनिटांनंतर वेळणी काढायची। हे पण आपला कट खाली पातेल्यामध्ये जमा झालाय, तो बाजूला काढून ठेवायचा। आता दुसरं पातेलं ठेवायचं, या पातेल्यावर ही चाळणी म्हणजेच वेळणी ठेवायची आणि हे पहा, फुलपत्र्याच्या सहाय्यानं ही डाळ आपल्याला अशा पद्धतीनं दाबून दाबून ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। किंवा हे पहा, फुलपात्रऐवजी आपण ग्लासानं सुद्धा ही डाळ बारीक करून घेऊ शकतो। आणि लक्षात ठेवा, ही डाळ आपल्याला गरम असताना म्हणजे कोमट असतानाच अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायची। फुलपात्रऐवजी ग्लासानं डाळ बारीक करणं सोपं जातं कारण फुलपात्रानं थोडेसे चटके बसतात। हे पहा, आपली पूर्ण डाळ बारीक झाली आहे, आपली सर्व डाळ बारीक करून झालेली आहे। आता चाळणी म्हणजे वेळणी उलट करायची आहे आणि हे पहा, चाळणीच्या खालील बाजूला बारीक झालेली डाळ अशा प्रकारे लागलेली असते, ती काढून घ्यायची आहे। म्हणजे आपण ग्लासानं डाळ बारीक करत असताना सुद्धा ती अधूनमधून थोडीशी काढून घेऊन पातेल्यात ठेवायची। आता पातेल्यात बारीक झालेली डाळ हातानं गोळा करून घ्यायची, एकसारखी करून घ्यायची। पाहताय ना तुम्ही, आपली डाळ किती बारीक झाली आहे, ते अगदी लोण्यासारखी। आता या बारीक केलेल्या डाळीमध्ये आपण 200 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। 250 ग्रॅम हरभरा डाळीसाठी 200 ग्रॅम गूळ हे माप अगदी परफेक्ट आहे। आता हा गूळ उलटण्याच्या सहाय्यानं या बारीक केलेल्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅस चालू करायचा आहे। आणि आता मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला उलटण्याच्या सहाय्यानं पूर्ण गूळ वितळेपर्यंत म्हणजे पातळ होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे। आणि लक्षात ठेवा, हे पुरण तयार करताना आपल्याला जाड बुडाचं पातेलं किंवा जाड बुडाचीच कढई वापरायची आहे। हे पण आपला गूळ आता पूर्णपणे वितळला आणि आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे। आता इथून पुढील जवळपास 10 मिनिटं आपल्याला हे मिश्रण मंद आचेवर अशा पद्धतीनं घट्ट होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे। काही जण काय करतात, डाळ पूर्णपणे कुकरमध्ये शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घेतात।
आणि ती डाळ पातेल्यामध्ये घालून लगेचच त्यामध्ये गूळ घालतात आणि डाळीमध्ये गूळ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर पुरण तयार झालं ना की मग ते चाळणीतून बारीक करून घेतात. पण या प्रकारामध्ये काय होतं, हे गूळ डाळीचं मिश्रण जसजसं थंड होत जातं तसं ते घट्ट होत जातं आणि मग ते चाळणीतून खाली पडायला वेळ लागतो. हे पण आपलं मिश्रण आता घट्ट झालंय, त्याचा गोळा व्हायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपलं पुरण आता तयार झालेलं आहे. पण आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं आहे हे कसं बरं ओळखायचं, तर त्यासाठी काय करायचं, हे पहा हे जे उलट नाही ना ते पुरणाच्या मध्यभागी उभं करायचं, जर ते खाली पडलं तर आपलं पुरण तयार नाही झालं. पण हे पहा आपलं उलटनं खाली पडत नाही आहे, तसंच उभं राहतं आहे, याचा अर्थ आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं आहे. जर हे उलटनं खाली पडलं तर आणखीन 5 मिनटं मंद आचेवर हे पुरण हलवून घ्यायचं. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि 1 टीस्पून वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यानं त्याची लज्जत आणखीन वाढते. आपलं पुरणपोळीचं पुरण तयार झालंय, आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पुरण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. मात्र भांड्यावर लगेचच झाकण ठेवायचं नाहीये, 5 मिनिटांनी झाकण ठेवायचंय आणि बाजूला ठेवून द्यायचंय. पुरण गरम असताना त्यावर झाकण ठेवलं ना तर मग पुरणाला पाणी सुटतं आणि मग आपल्या पोळ्या पोळपटाला आणि तव्याला चिकटतात. आणि जर समजा तुमचं पुरण घट्ट झालं तर काय करायचं, 2 चमचे साखरेचं पाणी तयार करायचं आणि ते त्यामध्ये मिक्स करायचं. पाहताय ना तुम्ही आपलं पुरण कसं पिवळं धम्मक आणि लोण्यासारखं मऊ लुसलुशीत झालंय ते. आत्ता तुम्हाला हे पुरण थोडंसं ओलसर वाटत असेल, परंतु पूर्णपणे थंड झाल्यावर ते अगदी परफेक्ट घट्ट होणार आहे. आपलं पुरणपोळीचं पुरण तयार झालंय, आता तुम्ही लगेचच याच्या पुरणपोळ्या तयार करू शकता किंवा आत्ता लगेचच तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या नसतील ना तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या असतील तेव्हा तुमच्या पद्धतीनं कणिक म्हणून तुम्ही यापासून पुरणपोळ्या तयार करू शकता. तुम्ही सुद्धा या होईला अशा पद्धतीनं पुरणपोळीचं पुरण तयार करा व त्यापासून पुरणपोळ्या तयार करा. व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार. व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.